नमस्कार मित्रांनो, पावसाळा आला की निसर्ग सौंदर्य अगदी कमळाप्रमाणे उमलून जातं। सर्वत्र हिरवगार झाडे, उंच ठिकाणी ढगांचा वावर सर्रास दिसून येतो। आणि ह्या ऋतूमध्ये आमच्यासारखे बरीच लोक बेडकाप्रमाणे डराव डराव करून ट्रेकिंगला जाऊ बघतात। हल्लीच आम्हाला भरपूर व्ह्युअर्सकडनं रिक्वेस्ट आली की पावसात कोणत्या किल्ल्यावर जाता येईल जो सेफ्टीच्या दृष्टीने उत्तम असेल। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये असे 5 किल्ले बघणार आहोत जे इझी टू मॉडरेट कॅटेगरीमध्ये येतात आणि जे मुंबई पुणे दरम्यान आहेत। इझी टू मॉडरेट म्हणजे जो सर्व वयोगटासाठी इझी टू मीडियम असतील आणि जिथे अपघात होण्याची रिस्क फॅक्टर सुद्धा कमी असेल। तत्पूर्वी एक नम्र विनंती, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी ह्या किल्ल्याची उभारणी केली होती आणि ह्या सर्व किल्ल्यांना एक ऐतिहासिक महत्त्व आहे। छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्यांवर आजकाल काही विकृत लोक मद्यपान सेवन करताना दिसतात आणि त्यामुळे किल्ल्याचे पावित्र्य कमी होते। तर कृपया तुम्ही असे काही करू नका आणि कोणी असे करताना आढळल्यास त्यांना समज द्या। चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। आपला पहिला किल्ला आहे लोहगड। हा किल्ला लोणावळा स्टेशन जवळ असून या किल्ल्याचे सर्वात जवळचे स्टेशन म्हणजे मळवली। या किल्ल्याची उंची ही समुद्र सपाटीपासून सुमारे 1033 मीटर्स इतकी असून हा अगदी सोप्पा किल्ला आहे। पायथ्याशी असलेल्या गावापासून गडावर जाण्यासाठी 350 पायऱ्या चढाव्या लागतात। ह्या पायऱ्या चढताना 4 मुख्य दरवाजे आपल्याला पार करावे लागतात, ज्यांचे नाव गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा आहे। मुख्य म्हणजे हे सर्व बांधकाम अतिशय सुस्थितीत आहे व त्याचे संवर्धन ही केले आहे। गडावर दरगा, सदर आणि लोहारखान्याचे अवशेष, ध्वजस्तंभ, तोफा, शिवमंदिर, पिण्याचे पाण्याचे टाके इत्यादी पाहण्यासारख्या गोष्टी आहेत। लोहगडाचे उत्तरेकडचे टोक निमुळते होत गेले आहे। गडावरून पाहिले असता हा भाग विंचूच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यास विंचू काटा म्हणजेच स्कॉर्पियन टेल म्हणतात। पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 930 मीटर उंच आहे। गडाला चहुबाजूंनी तटबंदी आहे, तसेच हा किल्ला ट्रेकिंगसाठी अगदी सोपा आहे। बेस विलेज पासून गडावर पोहोचण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतात। गड सर करताना वाटेत काही गुहा सुद्धा लागतात। गडावर पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे कोराई देवीचे मंदिर आणि गणेश टाके। गडावरून अँबी व्हॅली दृष्टिक्षेपास पडते। पावसाळ्यात ढग आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे येथील वातावरण प्रसन्न वाटते। हा किल्ला अगदी लोहगड किल्ल्याच्या बाजूलाच आहे, ज्याची उंची सुमारे 1084 मीटर इतकी आहे। गडावर जाण्याच्या 3 वाटा आहेत आणि या तिन्ही वाटांपैकी सोपी वाट ही विसापूर आणि लोहगड किल्ल्याच्या मध्ये असलेल्या खिंडीतून आहे। तेथून अंदाजे 1.5 ते 2 तासात किल्ल्यावर पोचता येते। ही वाट जरी सोपी असली तरीही हा किल्ला ट्रेकिंगच्या दृष्टीने अगदी सोपा नाही तर एकदम कठीणही नाही। गडावर मारुती आणि महादेवाचे मंदिर, पठार आणि लांबवर पसरलेली तटबंदी, पाण्याची टाकी इत्यादी गोष्टी बघण्यासारख्या आहेत। राजमाची एक मोठे पठार आहे। ह्या पठारावर 2 पाले किल्ले आहेत, ज्यांचे नाव श्रीवर्धन आणि मनोरंजन। राजमाची हे लोणावळापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे, पण रस्ता कच्चा असल्यामुळे येथे कारने गेल्यास 1 ते 2 तास आणि पायी गेल्यास 3 ते 4 तासांचा वेळ लागतो। या वाटेत अनेक धबधबे आहेत, तसेच भीमाशंकर अभयारण्याचा भाग असल्यामुळे येथे हॉर्नबिलसारखे अनेक दुर्मिळ पक्षीसुद्धा बघायला मिळतात। उंधेवाडी हे बेस विलेज असून येथून दोन्ही बाले किल्ल्यावर जायला सुमारे 1.5 ते 2 तासांचा अवधी लागतो। दोन्ही बाले किल्ल्यांपैकी श्रीवर्धन हा उंच व थोडासा कठीण तर मनोरंजन हा सोपा किल्ला आहे। मनोरंजनवर पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे एक मोठा तलाव
इमारतींचे काही अवशेष, पाण्याची टाकी, किल्ल्याची शाबूत असलेली तटबंदी, दोन दरवाजे व मोठे बुरुज आहेत. श्रीवर्धनवर सुस्थितीत असलेली तटबंदी, बुरुज आणि दरवाज्याची कमान, पहारेकऱ्यांच्या देवड्या, एक गुहा आणि पाण्याची टाकी इत्यादी आहेत. हा किल्ला रायगड जिल्ह्यात असून पनवेल शहराजवळून 15 किलोमीटर अंतरावर आहे, ज्याची उंची सुमारे 450 मीटर आहे. पायथ्यापासून किल्ला सर करायला अंदाजे 2 ते 3 तास लागतात. किल्ल्यावर बघण्यासारखे म्हणजे किल्ल्याचा दरवाजा, भवानी मंदिर, पाण्याचे टाके, सदर परिसर इत्यादी. हा किल्ला कर्नाळा पक्षी अभयारण्याचा भाग असल्यामुळे येथे निरनिराळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. असे हे आपले 5 किल्ले. किल्ले इझी असो वा मीडियम, पण पावसाळ्यात ट्रेकिंग करताना विशेष काळजी घ्यावी. या 5 किल्ल्यांसारखे अजूनही बरेच किल्ले आहेत जे इझी व मीडियम कॅटेगरीमध्ये येतात. त्याबद्दल माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की पोस्ट करा. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि मौज मस्ती बघत रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.